मंडळी, वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली, ऐतिहासिक बंडखोरी झाली आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार हे राज्यात सत्तेत आलं. परंतु आता त्या बंडाविषयी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता तर ते स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्या दिवशी त्यांचा अपमान झाला, तो सुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असते. दीपक केसरकर असं म्हणतायत की हे बंड जे आहे ते बंड यशस्वी झालं, जर हे बंड यशस्वी झालं नसतं तर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली असती. असं दीपक केसरकर, बापरे, खरं म्हणजे याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरला ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. कारण आत्महत्येचा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये घोळतोय आणि ते या केसरकरांना माहिती आहे. उद्या जर त्यांनी का आत्महत्या केली, विधानसभेच्या अध्यक्षांनी वगैरे काय निकाल दिला घटनेला स्मरून, तर ताबडतोब दीपक केसरकर यांना आतापासून पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.